क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याचे सुधाकर माने यांचे आवाहन. निपाणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 7 ते 8 वेळा येण्याचा योग आलेला आहे. यामुळे निपाणी भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. 1936 1938 1946 व 1952 साली सभा झालेल्या आहेत. यामध्ये 1938 सभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडित वंचित व बहुजन समाज हा शासनकर्ती जमात झाली पाहिजे असा क्रांतिकारक संदेश निपाणीच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दिला आहे. या ठिकाणाची आठवण अबाधित राहावी म्हणून या मैदानावर क्रांती स्तंभाची निर्मिती केलेली आहे अशी माहिती निपाणी येथील क्रांती स्तंभाचे संकल्पक सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते क्रांतीस्तंभ संवर्धन कमिटी व प्रबुद्ध ग्रुप निपाणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 2018 पासून ते 2022 पर्यंत प्रबुद्ध ग्रुपचे अध्यक्ष संतोष मेस्त्री यांनी या क्रांतिकारक संदेशाची नेहमी स्मरणात राहावा. बहुजन समाज शासनकर्ती जमात झाली पाहिजे हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवावा. प्रत्येक लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावा म्हणून क्रांतीज्योत प्रज्वलित करण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. हा संदेश निपाणीकरांच्यासाठी ऐतिहासिक संदेश असून या क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आंबेडकर अनुयायी लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती माजी सैनिक बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा जोपासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मानवंदना देण्यासाठी यावे असे आवाहन सुधाकर माने यांनी केले आहे. भाग्य अशा पद्धतीचं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7 ते 8 वेळा निपाणीमध्ये येऊन निपाणीची भूमी पावन करून गेलेली आहे. पहिल्यांदा 1925 त्याच्यानंतर 1932 1936 1937 1938 1946 आणि 1952 अशा वेळी बाबासाहेबांचा इथं पदस्पर्शी झालेला आहे. मे 1931 माता रमाई यांचासुद्धा इथं पदस्पर्शी झालेला आहे. बाबासाहेबांच्या जेवढ्या सभा झालेल्या आहेत त्या सभेपैकी 1938 सभा ही संपूर्ण भारतामध्ये एक क्रांतिकारी संदेश देऊन गेलेली आहे. येथून पुढे शास्त्रीकृती जमा झाली पाहिजे हा संदेश निपाणीच्या म्युन्सिपल हॉस्पिटलच्या मैदानावरील असल्यामुळे आम्हाला त्याचा साथ अभिमान वाटतो. या ठिकाणची आठवण जिवंत राहावी म्हणून या ठिकाणी क्रांतीस्तंभाची निर्मिती केलेली आहे. 3 सप्टेंबर 2017 त्या स्तंभाचं उद्घाटन झालेलं आहे. 2018 पासून 2022 पर्यंत या प्रबुद्ध ग्रुपचे अध्यक्ष आणि क्रांतीस्तंभ संवर्धन कमिटीचे अध्यक्ष संतोष मिस्त्री यांनी ही आठवण जिवंत राहावी म्हणून या ठिकाणी एक उज्ज्वल परंपरेची इथे सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी शास्त्रकृती जमा झाली पाहिजे हा संदेश घरोघरी पोहोचावा म्हणून क्रांतीज्योत इथून प्रज्वलित करण्याचं काम संतोष मित्रांनी चांगल्या पद्धतीचा ऐतिहासिक स्वरूपात सुरुवात केलेली आहे. ह्या वर्षी आम्ही 7:30 माझी सैनिकांच्याकडून क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा झालेल्या आहेत त्या सभेला वंदन करण्यासाठी शरण जाण्यासाठी नमन करण्यासाठी निपाणी व निपाणी परिसरातील आंबेडकर सभेच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी येऊन त्या ठिकाणी नमन करावं असा मी क्रांतीस्तंभ कमिटीच्या वतीनं प्रबुद्ध ग्रुपच्या वतीनं मी सर्वांना विनंती आवाहन करतो. यावेळची जयंती एक ऐतिहासिक परंपरेतील होण्याचा योग आलेला आहे. गेली 2 वर्षे कोरोनाच्या काळामुळं आंबेडकर जयंती करता आलेली नाही त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये ह्या वर्षाचा जयंती उत्साहात व्हावी हिच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा एक संचारलेला आहे एक वेगळ्या पद्धतीचा जोश निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे ह्यावेळी एक ऐतिहासिक उत्साहात जयंती होणार. या प्रसंगी प्रबुद्ध ग्रुपचे अध्यक्ष संतोष मेस्त्री म्हणाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. निपाणीत दिलेला क्रांतिकारक संदेश संपूर्ण युवा पिढी समोर मंडळाच्या माध्यमातून क्रांतीज्योत प्रज्वलित करून पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. 131 जयंती सर्वत्र
मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. या वर्षी क्रांतिस्तंभजवळ टाउन पोलीस स्टेशनसमोर आम्ही एक नवीन पद्धतीनं जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे. ह्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला निपाणीमध्ये आलेले होते त्यावेळेला शासनकर्ती जमात व्हावी असं त्यांनी क्रांतिकारक संदेश दिलेला होता. त्या संदेश तो संदेश घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही जवळजवळ पाच वर्ष दीप ज्योत प्रज्वलित करून ती ज्योत प्रत्येक मंडळाच्या वतीनं आपल्या त्यांच्या समाजाच्या घरोघरी जावं आणि हा क्रांतीचा संदेश पोचावा त्यासाठी आम्ही तिथं ज्योत प्रज्वलित सोहळा म्हणून गेली 5 वर्षे आम्ही साजरी करत आलो. ह्याविषयी पण तसाच कार्यक्रम नियोजन केलेला आहे. यावेळी निप्पाणी क्रांतिस्तंभ संकल्पक सुधाकर माने, क्रांतिस्तंभ संवर्धक व प्रबुद्ध ग्रुपचे अध्यक्ष संतोष मेस्त्री, पिंटू माने, जयसिंग कांबळे, सिद्धांत कांबळे, गणेश मेस्त्री, दादासो कांबळे, सतीश तराळे आदी उपस्थित होते.